विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीची जी घटक चाचणी क्रमांक दोन होणार आहे घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन तर त्याच्या दृष्टीनं गणित या विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल गुण असणार आहेत वीस आणि वेळ असणार आहे सॉरी इथे चाळीस मिनिटे वेळ जो आहे परीक्षेचा तो असणार आहे चाळीस मिनटे तर त्याच्या दृष्टीनं ही परीक्षा अतिशय महत्वाची आहे हे सराव प्रश्नपत्रिका परीक्षेत तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल घटक चाचणी क्रमांक दोन तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला जी प्रकरणं आहेत ती दहा तेरा म्हणजे दहा आणि तेरा दहा अकरा बारा तेरा ही प्रकरणं चार प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत तर चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक काय असेल परीक्षेत तर योग्य पर्याय निवडा एकूण चार गुण असतील तर बघा इथे तुम्हाला दिलेला आहे एकसा पाचवा दुसरा घातांक तिसरा आणि अधिक सहा असं दिलेलं आहे याची कोटी किती तर सर्वात मोठा घातांक किती आहे पाच त्यामुळे कोटी किती असणार आहे पाच जो सगळ्यात मोठा घातांक आहे इतकी काय असणार आहे कोटी असणार आहे आता बघा साठ पन्नास चोपन्न सेहेचाळीस पन्नास याची सरासरी किती असं विचारलं तर साठ अधिक पन्नास अधिक चोपन्न परत अधिक सेहेचाळीस अधिक पन्नास तर ह्या सगळ्यांची बेरीज करायची किती संख्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच तर पाच संख्या आहेत म्हणून पाचनं भागायचं म्हणजे आधी सगळ्यांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं तर त्याला पाचने भागायचं आता ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे सगळ्यांची वरच्यांची बेरीज केल्यावर दोनशे साठ त्याला कितीने भागायचं आहे पाच म्हणजे बघा पाचापाचा पंचवीस सव्वीस मधून पंचवीस गेले न? एक उरले आणि वरचे शून्य दहा पाच दोन्ही दहा तर याचा अचूक उत्तर किती येणार आहे सांगा बावन्न म्हणजे सर्व संख्यांची बेरीज आणि किती संख्या आहेत त्यांना भागायचं आता बघा अधिक चार इकडे येऊन काय होणार आहे वजा मग नऊ एक्स बरोबर काय होणार बघा पुढच्या प्रश्नात नऊ वजा चार नऊ वजा चार, चार म्हणजे किती येणार आहे पाच म्हणजे पर्याय ए बरोबर त्याच्यानंतर बघा इथे बेचाळीस छेद साठ गुणिले शंभर शून्याला शून्य गेलेली आणि गेल्यानंतर बघा सहा एके सहा साई सत्ते बेचाळीस सात दहा सत्तर त्यामुळे अचूक उत्तर काय येणार आहे सत्तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे टक्केवारी काढतो आपण आलेख काढण्यासाठी तर बघा एक्स वजा दोन वजा दोन इकडे येऊन काय होईल अधिक दोन आणि चार आणि दोन किती होणार आहेत सहा म्हणजे पहिल्याचं उत्तर काय येणार आहे एक्स बरोबर सहा आता बघा एक्स छे तीन बरोबर चा हो चार आहेत तर याच्यामध्ये काय होणार तर हे भागिले चार इकडे येऊन काय होतील गुणिले म्हणजे चारित्रिकम किती येणार आहेत बारा म्हणजे याचं उत्तर काय येणार बारा आणि त्याच्यानंतर बघा एकवीस एक्स वर्गला कितीने भागायचं आहे सात ने सात एक्सने भागायचंय सात त्रिक एकवीस आणि इथे एक्स आहे आणि इथं एक्स वर्ग आहे म्हणजे आणखीन एक, एक, एक पाहिजे तीन एक्स एकवीस एक्स वर्गमधून एकवीस वर्ग बाकी उरणार शून्य म्हणजे भागाकार किती आला सांगा तीन एक्स तर भागाकार केल्यावर किती येणार आहे तीन एक्स अशा प्रकारे या जोड्या जुळवायच्या आहेत म्हणजे पहिल्याचं उत्तर एक्स बरोबर सहा एक्स बरोबर बारा आणि तीन एक्स ह्या प्रकारे योग्य जोड्या जुळवायच्या आता पुढे बघा भागाकार करा आणि बाकी लिहा तर याच्यामध्ये बघा पाच एक्स वर्ग आणि वजा सॉरी पाच एक्सचा घन असा आहे ते पाच एक्सचा चा घन वजा तीन एक्स वर्ग आहे त्याला एक्स वर्गनं भागायचं तर बघा इथे पाच आहे त्यामुळे पाच घ्यावं लागेल एक्स न भागायचं सॉरी एक्स न इथे वर्ग आहे इथे घन आहे म्हणजे अजून एक एक्स पाहिजे मग पाच एक्स घन त्याच्यातून तीच संख्या वजा केल्यावर शून्य राहील आता बघा वजा तीन एक्स वर्ग आहे तर वजा तीन एक्स वर्गासाठी काय करावं लागणार तर वजा तीन घ्यावं लागणार इथंही एक्स वर्ग आहे इथेही एक्स वर्ग आहे त्यामुळे आणखीन एक्स घ्यायची गरज नाही तर वजा तीन एक्स वर्ग त्याच्यातून ते वजा जाईल ते सुद्धा किती येईल शून्य येईल त्यामुळे भागाकार किती येणार आहे सांगा पाच एक्स वजा तीन हा भागाकार असणार आहे ओके चुक उत्तर त्याचं पाच एक्स वजा तीन आणि बाकी किती असणार आहे सांगा शून्य म्हणजे हा भागाकार आणि ही बाकी आता बघा सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास आहे तर वजा दोन इकडे येऊन काय होतील सांगा अधिक म्हणजे सतरा पी बरोबर काय होणार एकोणपन्नास आणि दोन किती येणार एक्कावन्न म्हणजे किती आले बघा सतरा पी बरोबर एक्कावन्न आता सतरा पी म्हणजे काय तर गुणिले सतरा इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजे एक्कावन्न भागिले सतरा सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे किती येणार आहे तीन एक्कावनला जर सतराने भागला आपण किती येणार आहे तीन त्यामुळे याचा अचूक उत्तर किती येणार आहे पी बरोबर तीन आता बघा एफ आय एक्स आय मध्य काढायचं आहे एक्स बार बरोबर तर त्याचं सूत्र काय सगळ्या एफ आय एक्स आय ची बेरीज भागिले यन मग एफ आय एक्स आय किती आहे शंभर शंभरला कितीने भागायचं वीसने शून्याला शून्य गेली बेपंचे दहा म्हणजे अचूक उत्तर किती येणार आहे त्याच पाच हे सूत्र वापरून काढायचं किती येणार आहे मध्य पाच येणार आहे आता बघा विभाजित स्तंभालेख काढा hmm? आलेखावर का या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढायचा काय करायचं तर यांची बेरीज करायची एक्कावन्न परत हे चाळीस परत पस्तीस आणि पंचेचाळीस hmm? तर यांची बेरीज करायची आणि ही बेरीज काढल्यानंतर जी बेरीज आले तेवढा याचा काय करायचा स्तंभालेख उभा करायचा एक सेमीवर काय घ्या दहा मुले किंवा मुली हे प्रमाण घ्या आणि मग हा लेख काढा आता शेवटचा प्रश्न भागाकार करून बाकी लिहायचे चा, चार गुणांसाठी तर बघा याच्यामध्ये काय करणार तर पी वर्ग अधिक सात पी वजा पाच याला कितीने भागायचा आहे पी अधिक तीनने ने भागायचं ओके तर बघा इथे पी वर्ग इथं पी म्हणजे अजून एक आपन। जस्ट पी घ्यावा लागणार आणि आणखीन एक पी घेतल्यानंतर एक मिनिट तर बघा इथं लिहूया आपण जस्ट मिनिट तर याच्यामध्ये बघा ओके थोडस इथे लिहूया व्हाईट वर या पी वर्ग अधिक सात पी वजा पाच त्याला पी अधिक तीनने काय करायचं आहे भागायचं आहे म्हणजे पी वर्ग आहे तर अजून एक पी घेणार पी गुणिले पी पी वर्ग आणि पी गुणिले तीन केलं तर किती येणार तीन पी नहीं? तर पी वर्गाला पी वर्ग जातील सात मधून तीन गेले चार पी राहणार वजा पाच आता बघा पी ऑलरेडी आहे फक्त काय करावं लागणार अधिक चार घ्यावं लागणार आता चार घेतल्यावर काय होणार बघा हे परत लिहितो मी इथं चार पी वजा पाच तर 4P, चार पी आणि चारित्रिकम बारा तर आधी किती येणार आहे बारा वजा करताना काय होणार हे चिन्ह बदलणार चार पीला चार पी गेले वजा पाच वजा बारा वजा सतरा त्याचं अचूक उत्तर येणार आहे म्हणजे बाकी वजा सतरा आणि भागाकार किती येणार आहे पी अधिक चार तर याचं उत्तर लिहायचं सर्व सोडवायचं पी अधिक चार भागाकार आणि वजा सतरा काय असणार आहे त्याची बाकी असणार आहे तर अशा प्रकारे आपण काय करायचं ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवायचे आहे वीस गुणांची ओके इतरही विषयांच्या आपण आठवीच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे इथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू